पहा, जर तुम्ही काही टाळत असाल तर तुम्ही नक्कीच असं काहीतरी करताय जे तुम्हाला करायचं नाहीये. जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं असेल तर तुम्ही ते टाळाल की लवकरात लवकर कराल? हॅलो, डू यू सी समबडी इज वेटिंग फॉर समवन दे बॅडली. तुम्ही पाहिलंय का कुणीतरी कुणाला भेटायला आतुरतेने वाट पाहत आहे? फक्त 10 मिनिटं. त्या 10 मिनिटात ते 25 वेळा घड्याळकडे बघतात. का? कारण त्यांना लवकर भेटायचंय. तुम्ही ते करताय जे तुम्हाला करायचं नाहीये म्हणून तुम्हाला ते पुढे ढकलायचंय. मी हे विचारतोय, तुम्हाला जे करण्यात रस नाहीये ते का करताय? नाही, कारण मी हे केलं तर मला ते मिळेल, मला ते मिळेल, तो मुद्दाच नाहीये. या आयुष्यात मिळवायला असं काहीच नाहीये. या आयुष्यात खरंच मिळवायला काहीच नाहीये. एकतर तुम्ही हे आयुष्य सखोल आणि तीव्र भावनेने जगला आहात किंवा नाही, इतकंच. तुम्हाला शेवटी काय मिळणार आहे? जर कुणी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये मेला त्याला पुरतात की जाळतात? त्याला काय करतात, काय प्रथा आहे? उरलेलं चांगलं आहे शेतीसाठी. बिकॉज ह्युमन बीइंग्स मेक गुड, कारण माणसाचं खत चांगलं बनतं. तर शेवटी तुमचं माझं काय होणार आहे? ते आपल्याला पुरतील किंवा जाळतील, शेवटी इतकंच घडणार आहे. पण तुम्हाला वाटतं तुम्हाला कुठलं तरी बक्षीस मिळणार आहे? शेवटी काही मिळणार नाही. एवढंच आहे की जीवनाची प्रक्रिया तुम्ही किती सुंदरपणे जगलात, बस इतकंच आहे. जर तुम्ही काहीतरी खरंच सुंदर करत असाल तर तुम्हाला ते आत्ता करावं असं वाटेल की नंतर? ते आत्ताच लगेच करावं असं वाटेल. लगेच करावं असं वाटेल. तर तुम्हाला शोधायला हवं की तुम्हाला आयुष्यात खरंच काय करायचंय. जर तुम्ही ती एक गोष्ट शोधली तर तुम्ही सगळं लगेच कराल, पुढे ढकलणार नाही.